अखेर मनसेचं इंजिन महायुतीला जोडलं गेलंय. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. मुंबईतील 6, नाशिक, ठाणे, कल्याण आणि पुणे या लोकसभा मतदारसंघांमध्ये मनसेची मोठी ताकद आहे. त्यामुळेच राज ठाकरेंच्या या भूमिकेने महायुतीतील या मतदारसंघांमधील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीला हा दिलासा तात्पुरता ठरण्याची शक्यता आहे. लोकसभेला मनसेने एकही जागा मागितली नसली तरीही राज ठाकरे यांचा डोळा विधानसभा निवडणुकीवर आहे, तसं त्यांनी स्पष्टही केलंय. आणि इथेच शिवसेना राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मिळाली आहे. आता ही धोक्याची घंटा नेमकी कशी आहे पाहूयात सविस्तरपणे. मागच्या काही दिवसांपासून मनसेची महायुतीमध्ये एंट्री होऊ शकते असं चित्र होतं. राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेटही घेतली होती. त्यावेळी भाजपने मनसेला 3 प्रस्ताव दिल्याच्या चर्चा होत्या. यातील पहिला प्रस्ताव म्हणजे लोकसभेला 2 जागा आणि विधानसभेला हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जागा. दुसरा प्रस्ताव होता तो म्हणजे लोकसभेला महायुतीला पाठिंबा आणि विधानसभेला सन्मानजनक जागा. आणि तिसरा प्रस्ताव होता तो म्हणजे मनसेचं शिवसेनेत विलीनीकरण आणि राज ठाकरे अध्यक्ष. यातील पहिला आणि तिसरा प्रस्ताव हा राज ठाकरेंनी स्वतः गुढीपाडव्याच्या मेळाव्यात फेटाळून लावला. तर दुसऱ्या प्रस्तावावर म्हणजेच लोकसभेला पाठिंबा आणि विधानसभेला सन्मानजनक जागा यावर त्यांनी सविस्तरपणे भाष्य केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतीये. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटीही नको, हा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केले. याचबरोबर मनसैनिकांना त्यांनी एक आदेशही दिलाय. माझ्या सर्व मनसैनिकांना हे सांगायचं आहे की आता जोरात विधानसभेच्या तयारीला लागा, पुढच्या गोष्टी पुढे. आता कसलाही विचार न करता आपण पक्षबांधणीचा विचार केला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला महाराष्ट्रभर भेटण्यासाठी लवकरच आपल्यासोबत येतो असंही राज ठाकरेंनी सांगितलंय. याचाच अर्थ असा की महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारसभांमध्ये राज ठाकरे आणि त्यांचे शिलेदार दिसू शकतात. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना बळ मिळेल, पण यातून विधानसभा निवडणुकीसाठीची वातावरण निर्मिती करायची असं पक्कं गणित राज ठाकरे यांच्या डोक्यात असणार आहे. थोडक्यात काय तर लोकसभेला महायुतीला पाठिंबा देण्याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील असं सध्याचं चित्र आहे. पक्षाच्या स्थापनेनंतर 2006 झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 27 नगरसेवक विजयी झाले होते. त्यानंतर 2009 विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचे 13 आमदार निवडून आले होते. नाशिक महापालिकेत तर मनसेची सत्ताही आली होती. एका अर्थानं राज ठाकरे यांना हे मोठं यश मिळालं होतं, मात्र त्यांना हे सातत्य टिकवता आलं नाही. गत 2 लोकसभा निवडणुकीतून ठाकरेंनी माघार घेतलीय. त्यानंतरच्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचा प्रत्येकी 1 आमदार निवडून आलाय. सध्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. आता महायुतीमध्ये येऊन आपले काही आमदार निवडून आणण्याचे राज ठाकरे यांनी ठरवले, पण ठाकरेंच्या या गणिताने एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं गणित बिघडण्याची मात्र शक्यता आहे. कारण लोकसभेच्या जागा वाटपामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनाही म्हणाव्या तशा जागा मिळाल्या नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या सेनेला आतापर्यंत 10 जागा मिळाल्यात. त्यातही रामटेक आणि यवतमाळ येथील विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलंय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत केवळ रायगड, बारामती, धाराशिव आणि शिरूर या 4 जागा मिळालेल्या आहेत. आणि त्यांच्या कोट्यातील परभणीची जागाही रासपला देण्यात आली आहे. आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे महायुतीबरोबर असल्यास त्यांनाही काही जागा द्याव्या लागतील. लोकसभेलाच एका जागेसाठी मारामारी असताना आता मनसेलाही जागा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादांना विधानसभेला सुद्धा तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांची ताकद असलेल्या ठाणे, कल्याण आणि नाशिकमधून मनसे जास्त जागा मागू शकते, कारण या भागातून एकेकाळी मनसेला भरभरून प्रतिसाद आणि ताकद मिळालेली आहे. त्यामुळेच लोकसभेनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नेमके काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.